मराठी सिनेसृष्टीतील एक दिलखुलास सेलिब्रिटी कपल म्हणून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र गेल्या काही दिवसापासून उर्मिला आणि आदिनाथ या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळते. 4 मे रोजी उर्मिलाचा वाढदिवस होता, मात्र त्यावेळी आदिनाथने तिला कोणतेही शुभेच्छा दिल्या नाही. तसेच इंस्टाग्रामवरून उर्मिलाने आदिनाथला अनफॉलो केलं अशी चर्चा देखील पाहायला मिळाली. मात्र सोशल मीडियावर या सर्व गोष्टी आता अवस्थ वाढत जात असल्याचे पाहून आदिनाथने यावर मौन सोडलेलं पाहायला मिळते. मीडियाशी संवाद साधत असताना आदिनाथने याबाबत म्हटले आहे की या सगळं केवळ अफवा आहेत, या गोष्टींकडे मी स्वतः आणि उर्मिला कधीच लक्ष देत नाही. आमच्या आयुष्यात आम्ही दोघंही खूप सुखी आहोत. सध्या मी चित्रपटाच्या प्रमोशनमुळे आणि उर्मिला मालिकेमुळे व्यस्त आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत आउटडोर शूट असल्यामुळे उर्मिलाला तिथे राहावं लागतं, त्यामुळे अशा चर्चा सोशल मीडियावर रंगवल्या जात आहेत, पण आमच्यात काहीही बिनसलेलं नाहीये असं स्पष्टीकरण त्याने दिलंय. चित्रपटाच्या प्रमोशनमुळे आणि उर्मिला मालिकेमुळे कामामध्ये व्यस्त आहे, तर दोघांमध्ये कोणताही वाद झालेला नाही असं आदिनाथने माध्यमांना सांगितलं आहे. तर प्रेक्षक हो, तुम्हाला उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.